नगर परिषद अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह, शहरात 7 रुग्ण, आतापर्यंत 697 नागरिकांनी घेतले कोविशिल्ड लस. किरण गायकवाड यांच्या हस्ते मुरुम प्रीमियर लीगचे बक्षीस वितरण संपन्न. मुरुम तारीख 5. दिवसेंदिवस कोरोनाचे प्रादुर्भाव वाढत असल्याचे समोर येत आहे. आज शहरात 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून एक नगर परिषद अधिकारी आहे तर आनंदनगर येथील एक नागरिक आहे. असे एकूण 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सध्या उपचाराखाली असल्याचे अधिकृत माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सत्यजित डुकरे यांनी दिली. शहरात 12 मार्चपासून कोविशिल्ड लसीकरण चालू झाले आहे, पण अद्याप म्हणावे तेवढे प्रतिसाद नागरिकांतून मिळत नसल्याचे दिसून येते. आतापर्यंत फक्त 697 नागरिकांनी कोविशिल्ड लस घेतले असून त्यात 433 पुरुष तर 264 महिलांचा समावेश असल्याचे अधिकृत माहिती डॉक्टर वसंत बाबरे यांनी दिली. प्रत्येक वार्डातील नगरसेवक असो किंवा सामाजिक संघटनेने लसीकरण वाढवण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. नागरिकांनीही सतर्क राहत बाहेर वावरत असताना तोंडाला मास्कचा वापर करावा व तसेच सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी किंवा श्वास घेण्यास त्रास होणे असे काही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी याकडे दुर्लक्ष न करता तत्काळ तपासणी करून घेण्याचे आवाहनही ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे. दिनांक 3 व 4 रोजी मुरुम येथील 2 महिलांचा वय वर्षे 75 व 45 या दोन्ही आई मुलींचा उस्मानाबाद येथे कोरोनावर उपचारादरम्यान मयत झाले. त्यांच्या घरी आज पोलीस प्रशासनाच्या वतीने पाहणी करण्यास गेले असता उर्वरित नागरिक घरात आढळून आले नसल्याचे सांगितले. यावेळी मुरुम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत बारावकर, बीट अंमलदार संदीपान कोळी, युवा सेनेचे भगत माळी आदी उपस्थित होते. मुरुम प्रीमियर लीग 4 बक्षीस वितरण धाराशिव जिल्ह्याचे युवा नेते किरण रवींद्र गायकवाड व अरविंद फुकटे यांच्या हस्ते संपन्न झाले. युवा नेते किरण गायकवाड यांच्यातर्फे प्रथम पारितोषिक 11,000 रुपये, अरविंदजी फुकटे यांच्यातर्फे द्वितीय पारितोषिक 7,000 रुपये असे बक्षिसाचे स्वरूप होते. प्रथम विजेते रॉयल क्रिकेट क्लब मुरुम, द्वितीय विजेते छत्रपती संभाजीराजे क्रिकेट क्लब मुरुम या दोन्ही संघाने पटकावला आहे. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी युवा नेते किरण गायकवाड यांनी दोन्ही विजयी संघाच्या टीमला अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी योगेश तातास तपचाळे, ओम जगताप, विनोद पोद्दार, संजय आळंगे, धनंजय मुतकन्ना, अभिजित कुलकर्णी, गोविंद सोबाजी तसेच विजय संघाचे मुख्य सदस्य, मुरुम प्रीमियर लीगचे संयोजक, टीम आदी उपस्थित होते.